सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन नरोटे व बाळासाहेबांची शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांनी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले यांची भेट घेऊन महाराष्ट्र सुवर्ण जयंती जिल्हास्तर नगरोद्यान योजनेमधील कामे एकत्रित क्लबिंग करून टेंडर प्रक्रिया राबवू नये, प्रत्येक कामाची इस्टिमेट प्रमाणे टेंडर प्रक्रिया राबवावी जेणेकरून सोलापूर महानगरपालिकेकडील नोंदणीकृत मक्तेदारांना कामे मिळावीत अशी मागणी केली. तसेच सोलापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमाकडील कर्मचाऱ्यांच्या पगारी वेळेवर होण्यासाठी सोलापूर महापालिकेच्या बजेटमध्ये रकमेची तरतूद केल्याबद्दल आयुक्तांचे यावेळी आभार मानले. आज प्रमुख 3-4 मागण्या होत्या आमचे सहकारी माझे मित्र विरोधी पक्षनेता अमोल बापू शिंदेजी, सर्व आमचे कामगार, त्याचप्रमाणे ज्या पेन्शनधारक आहेत त्यांचं देखील काम होतं, जे नवीन लोक आहेत, पंचानंतरची जी यादी आहे, रोजंदर यादी, त्या यादीचा देखील समावेश करून महाराष्ट्र राज्याकडं ती यादी पाठवावी अशी देखील त्यामध्ये मागणी झाली. तिसरा विषय कॉन्ट्रॅक्टरांचा होता की महानगरपालिकेमध्ये 13 रिक्त व नगरोद्यांची जी याद्या झाल्या आहेत त्या याद्यामध्ये जवळपास महानगरपालिकेत 400 कॉन्ट्रॅक्टर काम करतात, तर त्या देखील कॉन्ट्रॅक्टरला काम मिळालं पाहिजे. अशा 3-4 मान्य प्रमुख होत्या आणि आयुक्त साहेबांनी पॉझिटिव्ह आम्हाला त्या ठिकाणी त्यांचं बोलणं झालंय. निश्चित या सगळ्या मागण्या मान्य होतील आणि ह्या मागण्यासाठी भविष्यकाळात बापू साहेब असेल आम्ही असेल लढत राहू. आज सोलापूरचे परिवहनमध्ये जे रिटायर कर्मचारी आहेत त्यांच्या काही मागण्या होत्या, जे सोलापूर महानगरपालिकेमध्ये कॉन्ट्रॅक्टर म्हणून जे काम करतात असे सर्व कॉन्ट्रॅक्टरांच्या काही मागण्या होत्या आणि तसेच जे रोजंदरी कामगार आहेत ह्यांच्या काही मागण्या होत्या. अशा विविध प्रश्नाकरता आज मी स्वतः आणि काँग्रेसचे आमचे नेते आदरणीय चेतन भाऊ या दोघांनी आम्ही या सर्व मागण्या आयुक्त साहेबांसमोर मांडल्या. आयुक्त साहेबांनी या 3 विषयामध्ये एकदम पॉझिटिव्ह ज्या काही गोष्टी त्यांनी तरतूद केलेल्या आहेत त्या आमच्यासमोर सांगितल्या, ज्या करणं गरजेचं आहेत त्याही आम्हाला त्यांनी सांगून दिल्या. मला नक्की विश्वास आहे की या 3 मागण्या येणाऱ्या नजीकच्या काळामध्ये लवकरात लवकर मार्गी लागतील आणि जो कॉन्ट्रॅक्टरांचा विषय आहे तोही मार्गी लागेल, जो रिटायर कर्मचाऱ्यांचा विषय आहे तोही लागेल आणि जो रोजंदारी कामगारांचा विषय आहे या 3 मागण्या लवकरात लवकर मार्गी लागतील हा विश्वास आहे. यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त विक्रम पाटील, श्रीराम पाटील, विद्या पोळ, मच्छिंद्र गोलब, नगर अभियंता लक्ष्मण चलवारी तसेच मक्तेदार महापालिकेचे कर्मचारी, परिवहन कर्मचारी, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.